मला मुंबई आणि महाराष्ट्र बद्दल विलक्षण प्रेम आहे. या मुंबईना महाराष्ट्राला मला काय. महाराष्ट्र राज्याची तरुण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री माननीय श्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षा आणि सांस्कृतिक मंत्री श्री विनोद तावडे, खासदार पूनम महाजन जी, मंचावर उपस्थित मान्यवर आणि चित्रपटावर प्रेम करणारे रसिक माया बापे, मी मराठीतून बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. जो मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं. ये मेरी ओर से थोड़ा सा प्रयास है और जो भी त्रुटियां और गलतियां होंगी उसके लिए मैं आशा करता हूं कि आप मुझे क्षमा करेंगे. मराठी मला समझते पर बोलण्याची प्रैक्टिस नहीं. मला मुंबई आणि महाराष्ट्र बद्दल विलक्षण प्रेम है. या मुंबईना महाराष्ट्राला मला काय दिलं नाही. प्रेम दिलं, सुबत्ता दिली, नाव दिलं, सर्व मान सम्मान बहुमान दिले, पत्नी दिले, नातू नात दिली, बहुत कुछ दिया मुंबई और महाराष्ट्र ने. इसका मैं अपनी ओर से आभार प्रकट करता हूँ. ये मेरा बहुत बड़ा सौभाग्य है. आज या पुस्तक प्रकाशनाला आमंत्रण दिलं आही मी माझा बहुमानत समजतो. मला प्रश्न पडतो की मी यासाठी पात्र आहे का. नाही, प्रामाणिकपणे सांगतो ती माझी योग्यता नाही, पण तरीही मी आलो. कारण मी चित्रपटाच्या या समुद्र आणि महान परंपरेतला एक छोटासा घटक, छोटासा अंश आहे. त्या परंपरेसमोर नतमस्तक होत तिला अभिवादन करायला मी आपल्या समोर उमा आहे. हा शिल्पकार चरितकोश प्रोजेक्ट अत्यंत महत्वाचा आहे. तो पूर्ण केल्याबद्दल मी आपला हार्दिक अभिनंदन करतो. कारण आपल्या देशात डॉक्युमेंटेशन कडे लक्ष दिले जात नाही. महत्वांची माहिती, ज्ञान, संशोधन नेहमीच वाया जात. पूर्वजांचा असा कितीतरी अनमोल ठेवा आपण विसरून गेलो आहोत. इसीलिए दॅट इज वाय हा प्रोजेक्ट नेक्स्ट जनरेशन्सला मार्गदर्शक ठरेल. जमाना गुगल व्हॉट्सअपचा आहे, गुगल व्हॉट्सअपचा आहे, पर आमच्या जनरेशनचा पुस्तकावर, कादकी पुस्तकावर प्रेम आहे. पुस्तकाचा स्पर्श, त्याचा गंध, जुनी होत जाणारी ती पान, यातला माझा काही औरच. गुलाबी कागदवर अत्तर शिंपडून पेमप्रत रायटिंगची गंमत. व्हॉट्सअपच्या स्माइली आय लव्ह यू ला येत नाही. कारण पुस्तक आपल्याशी बोलतात. त्यांना त्यांचे एक व्यक्तिमत असत. इसीलिए दॅट इज वाय हे पुस्तक हातात घेताना मुझे ऐसा लगा जैसे 100 वर्ष का इतिहास को मैंने अपने गले लगा लिया.
हे महत्वपूर्ण प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी ज्याने ज्याने परिश्रम घेतले त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि अभिमानाने सांगतो। बहुत ही महान मराठी कवित्री स्वर्गीय शांता शेळके जी की कुछ शब्दों से मैं अपनी बात को समाप्त करना चाहूंगा। उन्होंने लिखा था कि कोट छत्तीस चा कोट छातीस चा अभंग त्याला कभी न जाती तड़े, कोट छातीस चा अभंग त्याला कभी न जाती तड़े, मराठी पावल पड़ते पुढे मराठी पावल पड़ते। धन्यवाद अमिताभ जी।